आज आपण शिकूया जोडस्तंभालेख. चला आज एक मनोरंजक उदाहरणाच्या मदतीने जोडस्तंभालेख समजून घेऊया. एका शाळेच्या वेगवेगळ्या वर्षी इयत्ता 8वीमध्ये प्रवेश घेणारी मुलं आणि मुली यांची संख्या ह्या तक्त्यामध्ये दिली आहे. आपण या संख्यांचा उपयोग करून स्तंभालेख म्हणजेच बारग्राफमध्ये दाखवू शकतो का? विचार करा, विचार करा. चला मी सांगते. इथे आपण मुले आणि मुलींच्या संख्येसाठी वेगवेगळे स्तंभालेख काढू शकतो, परंतु अशाने आपल्याला एकत्रितपणे माहिती मिळणे सोपे जाणार नाही. जसे आपल्याला हे जाणणे कठीण होईल की कुठल्या वर्षी मुले आणि मुलींच्या संख्येमध्ये सगळ्यात जास्त फरक होता, कुठल्या वर्षी इयत्ता 8वीची एकूण संख्या सगळ्यात जास्त होती हे जाणणे देखील कठीण होईल. अशा ठिकाणी आपण जोडस्तंभालेख म्हणजे डबल बार ग्राफ काढतो. यात आपण एका आलेखावर अंकांच्या दोन समूहांना स्तंभाच्या जोडीने दाखवू शकतो. ह्या स्तंभ जोडीमध्ये एक स्तंभ संख्यांचा एक समूह तसेच दुसरा स्तंभ संख्यांचा दुसरा समूह दर्शवतो. चला आता जाणून घेऊया की दिलेल्या संख्यांना जोडस्तंभालेखामध्ये कसे दाखवू शकतो. कागदावर आपण एकमेकांना काटकोन करणाऱ्या दोन लंब रेषा काढू. एक्स अक्षावर वर्ष आणि वाय अक्षावर 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या घेऊ. आपल्या सोयीप्रमाणे एक योग्य प्रमाण ठरवू. जसे इथे आपण एक एकक बरोबर 20 विद्यार्थी घेऊ शकतो, प्रमाणानुसार आपण वाय अक्षावर संख्या दाखवू. मुलांची संख्या दाखवण्यासाठी आपण ह्या रंगाचा तसेच मुलींची संख्या दाखवण्यासाठी आपण ह्या रंगाचा स्तंभ घेऊ. आता आपण संख्यांना स्तंभांच्या जोडीच्या रूपात दाखवू. 2007 इयत्ता 8वीमध्ये 60 मुले आणि 80 मुली होत्या. हे दाखवण्यासाठी आपण मुलांची संख्या दाखवणारा स्तंभ 60 काढू आणि त्याचबरोबर मुलींची संख्या दाखवणारा स्तंभ 80 काढू. याचप्रमाणे आपण सगळ्या वर्षांच्या अंकांचा जोडस्तंभालेख काढू. लक्षात ठेवा की आपण स्तंभाची जाडी समान ठेवू तसेच स्तंभाच्या जोडीच्या मधील अंतर देखील समान ठेवू. अशा प्रकारे आपल्याला एक जोडस्तंभालेख मिळेल. आता जर आपल्याला हे शोधायचे असेल की कुठल्या वर्षी मुले आणि मुलींच्या संख्येमधील सगळ्यात जास्त फरक होता, तर स्तंभाची उंची बघून आपण अतिशय सहज सांगू शकतो की 2007 मुले आणि मुलींच्या संख्येमधील फरक सगळ्यात जास्त होता. अशाच प्रकारे आपण वेगवेगळी माहिती मिळवू शकतो. अशा प्रकारे एका जोडस्तंभालेखामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या एक दुसऱ्याशी संबंधित अंकांना स्तंभ जोडीच्या रूपात दाखवले जाते, ज्यामुळे संख्यांच्या दोन समूहाची तुलना केली जाऊ शकते. दोन्ही संख्या दाखवण्यासाठी एकाच प्रमाणाचा उपयोग केला जातो. स्तंभालेखासारखे जोडस्तंभालेख सुद्धा आडवा आणि उभा काढून दाखवू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अधिक समजून घेऊ. तर आज आपण शिकलो जोडस्तंभालेख म्हणजे काय तसेच तो कसा काढतात. पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे बघू.